तर संजय राऊत यांना काल अटक करण्यात आल्यानंतर रवी राणा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. काय म्हणतात रवी राणा पाहूया. आज संजय राऊतला जी रात्री अटक झालेली आहे, ईडीने गेल्या एक वर्षापासून निपक्षपणे त्यांची जांच केली, अनेक पुरावे पाहिले, पुरावे गोळा केले, संजय राऊतांना अनेकदा बोलून त्याचे बयान नोंदवण्यात आले, त्यानंतर निपक्षपणे ज्या पद्धतीनं काल त्यांना रात्री अटक करण्यात आलेली आहे, या अटकेनंतर अनेकांचे धागेदोरे, संजय राऊतांच्या ज्या कंपन्या आहेत कंपन्यांमध्ये असलेले हिस्सेदारी, अनेक बिल्डरांना पोचवलेला फायदा, अलिबागमधली असलेली प्रॉपर्टी, पत्राचालमध्ये असलेली इन्व्हेस्टमेंट आणि मुंबईमध्ये असलेले मोठ्या प्रमाणात त्यांनी घेऊन ठेवलेले फ्लॅट, अशा अनेक कंपन्यांसोबत त्यांचे धागेदोरे मिळेल आणि हेच धागेदोरे अनिल परब सुद्धा येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये जेलमध्ये जाईल. आणि संजय राऊतांनी महाविकास आघाडी स्थापन केल्यानंतर ज्या पद्धतीनं फायनान्शियली मोठं डील, मोठी जबाबदारी हे संजय राऊतांवर देण्यात आली होती, त्यामुळं उद्धव ठाकरेजींना भाजपकडून बाहेर काढून त्यांनी काँग्रेससोबत गठबंधन केलं आणि काँग्रेससोबत गठबंधन करून त्या ठिकाणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्याच्या मागे सुद्धा संजय राऊतांची मोठी भूमिका आहे, त्याच्या मागे सुद्धा मोठं डील संजय राऊतांसोबत झालेलं आहे, मोठा फायदा संजय राऊतांना मिळालेला आहे, याच्या मागे सुद्धा ईडी चौकशी करेल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.